गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉक्टर राजेश पाटील यांनी कोरोनाच्या आकडेवारीवरून दिलासादायक मत व्यक्त केलंय। त्याचप्रमाणे लसीकरणावरती भर देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। आमचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी या संदर्भातला आढावा घेतलाय। पहिली वेव आली त्यावेळा आमची तयारी तितकी नसली, पण मागे सगळी सारखी झाली। पण दुसऱ्या वेव योच्या पहिली आमच्याकडे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी अप टू द मॅक्सिमम कॅपॅसिटी, म्हणजे 550 बॅड ऑलमोस्ट रेडी झाले। ऑक्सिजनचो प्रॉब्लम साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत केन्ना आयलोच ना, कित्याक ताजे पयली आमकां लिक्विड, पयली आमचे ट्रॉलीचे ऑक्सिजन चालू आसताले, ताजे नंतर लिक्विड मॅडिकल ऑक्सिजन हे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चरान एग्जिस्ट आसताले। फक्त आमी ते लिक्विड मॅडिकल ऑक्सिजन हाडून ताजो आमी यूज केलो। आतां अनदर टॅक्नॉलॉजी म्हणजे ऑक्सिजन जनरेटिंग टॅक्नॉलॉजी आसता, तेजी पार्शल प्रेशर ऑक्सिजन जनरेटर्स PSA टॅक्नॉलॉजी आसा, ती आतां सुरू जावपाची आसा। ताज्या बरोबर आमचे कडेन जंबो सिलिंडर्स आसात, खुबशे सिलिंडर आसात। पूण एक मुद्दो असो म्हळ्यार, जे मे म्हयन्यान पयल्या आठवड्यान जितले पळय आमकां ऑक्सिजनाची गरज आसताली, आनी आज तिसऱ्या ते चवथ्या आठवड्यान ती खूब गरज देविल्ली आसा। ताजें कारण म्हणजे कितें, जंय आमचे कडेन 500 पेशंट आसताले, थंय आज आमचे कडेन 250 पेशंट आसा। सो ऑक्सिजनाचो आज प्रॉब्लम साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान एब्सोल्युटली हे संपूर्ण मे म्हयन्यान जर पळय जाल्यार मेच्या सुरवातेच्या पयल्या आठवड्यान खूब केसी आशिल्ल्यो। आतां साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत आमच्यो जवळ जवळ 570 बेडी आसात, आमी कंप्लीट भरिल्ल्यो आशिल्ल्यो। पूण आज आमकां तिसऱ्या आठवड्यान अशें दिसून येता की अर्दें हॉस्पिटल रिकामी आसा, आनी तातूंत आज आमचे कडेन 240 सुमार पेशंट आसात थंय, आनी बेडी खुबश्यो वेकंट आसात। पूण ह्या 240 पेशंटांनी सिरियस केसीस ह्यो खूब आसात। ऑलमोस्ट 40% केसीस ज्यो पळय एडमिटेड आसात त्यो आज त्यो सिरियस केसीस आसात। हाजो अर्थ असो की जरी आमचे नंबर ऑफ पेशंट्स एडमिशन जरी देंवल्यो न्ही, तरी आसतना आमचे दोतोरांचें काम आसा तितकेंच म्हत्वाचें आसा, आनी आमचो फोकस तांचेर खूब आसा। आमचे ICU सदांच फूल आसता, ITU सदांच फूल आसता, आनी हाजे बरोबर न्ही वेंटिलेटर सुद्दां आमच्या वॉर्डांनी घाल्ले आसात, म्हणजे नॉन इन्वेजीव वेंटिलेशन जें आसता तें आमच्या आज वॉर्डांनी आसा। आमकां कशे भशेन बरे तरेन ट्रिटमेंट करून लोकांचो आदार घेवन तांकां बेगीन पेशंटांक बेगीन हॉस्पिटलांत येवचें अशें हांव तांकां एक उलो मारतां। आनी बेगीनच्या बेगीन हॉस्पिटलांत येतकच ट्रिटमेंट बेगीन सुरू करून तांचेर करेक्ट ट्रिटमेंट दिवन तांकां जाता तितले बेगीन बरे भशेन तांकां ट्रीट करून बरें केल्ले बरें करपाक आमचो सदांच प्रयत्न आसा। आतां तिसऱ्या वेवाची तयारी आमी अशे सगळे जाण आतां विचार करतात, तिसरी वेव ही येतली ही एखादे जुलय म्हयन्यान येत किंवा ऑगस्ट म्हयन्यान येत, आनी हाचो मारो चडसो आमकां पिडियाट्रीक एज ग्रूप ह्या हातूंत दिसून पडटलो। सो तिसरी वेव येता त्या वेळार आमकां जाणटेय आसतले, भुरगेय आसतले, आनी पिडियाट्रीक एज ग्रुपय आसतले। पूण बरी गजाल म्हळ्यार आज आमचे कडेन साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत 550 बॅड आसात, प्लस आमचे सुपर स्पेशलिटी ब्लॉकान आनी 550-600 ब्लॉक आसात बॅड्स आसा। अशें पळयत जाल्यार जर जी पळय आमची तयारी आसा तिसऱ्या वेळाची ती खूब बरी आसा, आनी म्हाका तरी दिसता की आमी सगळ्यांक वॅक्सिनेशन तर दीत, आनी ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत 80% लोकांक आनी पिडियाट्रीक ह्या एज 18+ एज ग्रुपांक जर आमी वॅक्सिनेशन दीत तर हाजी आमकां एक इम्युनिटी मेळूंक शकता, आनी ही एक आमची तिसऱ्या वेवाची रेजिस्ट करपाची एक तयारी। सो ऑक्सिजन आसा आमकां, बॅड्स आसा आमचे कडेन, आनी बरे तरेन तर वॅक्सिनेशन जायत तर तिसरी वेव आयली जाल्यार सुद्दां तर ताका आमकां एक बरे तरेन हाताळपाक कांयच प्रॉब्लम येवचो ना।